नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी हुकमत मुलानी। मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचा आकडा पेटलेला आहे। वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ग्रामपंचायतीची सध्या जी निवडणूक सुरू आहे त्या प्रचाराच्या पॅनल प्रमुखाच्या मी तुम्हाला मुलाखती दाखवतो आहे, उमेदवाराच्या दाखवतो आहे। आज कळंब तालुक्यातील शिराढोण गावामध्ये आहे। या जे आता ही लोक आहेत, मंडळी आहेत, गावकरी आहेत, या ठिकाणी उभारलेले यांचं एक पॅनल आहे। आता यांनी नवीन पॅनल तयार केलेला आहे, पॅनलचा प्रचार सुरू आहे सध्या। त्यापूर्वी प्रशासनानं जी आचारसंहिता घालून दिलेली आहे, आचारसंहितेचा नियम सर्वांनी पाळायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी मतदान करायचं, मतदानाची जनजागृती होईल म्हणून मी हा विषय दाखवतो तुम्हाला। सध्या शिराढोण गावामध्ये काय परिस्थिती आहे, तुम्ही पॅनल उभा केलं आहे, ही सगळी मंडळी तुमची पॅनलची सोबत आहेत, उमेदवार आहेत, काय परिस्थिती कशी आहे या ठिकाणी? शिराढोण गावामध्ये सध्या 3 पॅनल आहेत। आम्ही समाजवादी विचारसरणीचा एक पॅनल उभा केलेला आहे आणि जनतेचा चांगला भरघोस असा प्रतिसाद आज आम्हाला पाहायला मिळतो आहे। त्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम समाजवादी विचारसरणीचे सर्व लोक एक जागी गोळा करून बाळासाहेब सीताराम सोनके या माळी समाजाच्या उमेदवाराला आम्ही संधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, परंतु काही असंतुष्ट मंडळी की ज्यांनी वैयक्तिक हेवेदावे ठेवल्यामुळे आम्ही या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 10 जागी आमचे उमेदवार उभे केले आणि सरपंचपदाचा उमेदवार उभा केला। आमच्यासोबत जे लोक होते त्यांनी अचानकपणे या निवडणुकीतून माघार घेतली। निवडणुकीचे फॉर्म विड्रॉल करण्याच्या फक्त 10 मिनिट पूर्वी त्यांनी 2 वार्डातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज काढून घेतले आणि यामुळे आमचा पॅनल अपूर्ण राहिलेला आहे। परंतु जनतेने असं ठरविलेलं आहे सध्या की या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलला प्रचंड अशा बहुमतानं निवडून द्यायचं, अशी लोकांची मानसिकता आहे। सरपंचपद कशाला सुटलेलं आहे? सरपंचपद येथे OBC महिलेला आहे। आम्ही सर्वप्रथम माळी समाजाच्या महिलेला प्राधान्य दिलेलं होतं आणि त्यांचा फॉर्म विड्रॉल झाल्यानंतर आम्ही मुस्लिम समाजाची एक महिला इथे सरपंचपदासाठी उभी केलेली आहे। कोणती आहे महिला, नाव काय त्यांचं? सौ मिनाजबी मतीन बागवान ह्या महिला आहेत। MA BA BA शिक्षिका आहेत आणि आंतरराष्ट्रीय शाळेत ते विद्यार्थ्यांना विनामोबदला ज्ञानदानाचं कार्य करतात। काय तुमच्या पॅनलचं नाव काय? ग्रामपंचायत महाविकास आघाडी पॅनल। आणि दुसरे किती कोणते पॅनल आहेत? दुसरे 2 पॅनल आहेत, एक आहे स्वराज्य ग्राम परिवर्तन काहीतरी आहे आणि दुसरं जनविकास, अशा पद्धतीचे दोन्ही पॅनल भाजपचे आहेत। विकासाबद्दल काय वाटतं गावच्या तुम्हाला? गावच्या विकासाबद्दल आम्ही जनतेला असा शब्द दिलेला आहे की या गावामध्ये आश्वासन द्यायचं नाही तर कृतीतून करून दाखवायचं, जो काही निधी येईल तो ग्रामसभेसमोर ठेवून त्या गावाच्या विकासासाठी संपूर्णपणे खर्च करण्याचा आमचा मानस आहे। आणखीन काय वाटते समस्या, नागरिकांच्या समस्या वगैरे काय? नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत, शुद्ध पाण्याचं, पिण्याचं पाणी, लाईट, रस्ते। आता आमच्या प्रभाग क्रमांक 5 रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की पावसाळ्यात आम्हाला चालता येत नाही, रस्त्यामध्ये चिखल आहे का चिखलात रस्ता आहे हे सध्या कळत नाही। यासाठी असे लोकप्रतिनिधी आम्ही उभे केलेत की जे ग्रामपंचायतमध्ये आपल्या प्रभागाची समस्या मांडून त्या भागात निधी घेऊन येतील आणि विकास कामाला प्राधान्य देतील। नाव काय तुमचं? माझं नाव कलीम बागवान। तुमची पॅनलमध्ये काय भूमिका आहे सध्या? सध्या मी पॅनलमध्ये प्रचार प्रमुख म्हणून सध्या पॅनलमध्ये आहे आणि या पॅनलची प्रचाराची धुरा माझ्यावर असल्यामुळे मी पूर्णपणे कार्यरत आहे। नाव काय पॅनलचं तुमच्या? आमच्या पॅनलचं ग्रामपंचायत महाविकास आघाडी पॅनल। ग्रामपंचायत महाविकास आघाडी पॅनल आहे यांचं। काही आणखीन या ठिकाणी नागरिक आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती सध्या या गावामध्ये, राजकीय परिस्थिती काय आहे? राजकीय परिस्थिती म्हणजे या गावामध्ये दिशाहीन राजकारण झालेलं आहे। जे राजकारण विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होतं तो, आणि दोन्ही पॅनल एकाच गटाचे आहेत, एकाच विचारसरणीचे आहेत, भाजपाचे आहेत, आणि कुणी कळंब थोरवे भाजप आहे आणि कुणी उस्मानाबाद थोरवे भाजप आहे। म्हणून या गावामधल्या जनतेने ठरवलेलं आहे की आता विकासाचं राजकारण करायचं, जातीपातीचं राजकारण करायचं नाही। म्हणून आम्ही या महाविकास आघाडी पॅनलबरोबर आहोत। ह्याची मानसिकता, ह्याचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम मी करतो आहे। येणाऱ्या काळामध्ये गावात चांगली व्यवस्था राबविण्यात येईल, जेणेकरून कुठे जातीवाद, कुठे धर्मवाद पेटणार नाही, ह्याची आम्ही दक्षता घेऊ। सध्याचं वातावरण काय आहे गावामध्ये, राजकीय वातावरण काय, परिस्थिती कशी सुरू आहे सध्या? सध्या राजकीय परिस्थितीमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीबरोबर लोकांची भावना जोडलेली आहे आणि सर्व जात धर्माचे लोक या पॅनलबरोबर आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचंच म्हणजे विजय निश्चित आहे, त्यात काही शंका बाळगायची गरज नाही। विकासाबद्दल काय वाटतं, गावचा विकास झाला का? विकास म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या गावातला विकास खुंटलेला आहे। काय, ज्या पद्धतीने पाण्याचं फिल्टर नाही, स्वच्छ पाणी नाही आम्हाला, रस्ते आणि नाल्याचा प्रश्न आहे, बाजारकट्ट्याचा प्रश्न आहे,
बाजार भरला आणि पाऊस आला तर पूर्ण बाजारामध्ये पाणीच पाणी असतो आणि बाजारामध्ये लघवी करण्यासाठी जागा नाही व्यापाऱ्यांना, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मार्केट आमच्या इथलं फार जुनं मार्केट आहे, गेल्या निजामकालीन तो मार्केट संपत आला आहे. किराणा आहे, कपडा आहे, अनेक वस्तूचे धंदे सध्या ठप्प झालेत फक्त गुंडगिरीमुळं. ही सगळं पूर्व बाजार आणण्याच्या प्रयत्नामध्ये होती. ह्या ढोनेश्वर यात्रा बी आमच्याकडे फार मोठी होती, ती बंद पडलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मोठीच मोठी महाशिवरात्रीची यात्रा कशी निर्माण करता येईल त्याकडे आमचा प्रयत्न राहील. नाव काय तुमचं? मी पाशाभाई पठाण. पॅनलमध्ये काय भूमिका आहे तुमची? मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो, गावातला सामाजिक कार्यकर्ता म्हणून. मामा काय परिस्थिती आहे या ठिकाणी सध्या, कसं आहे वातावरण या इकडं? नाव काय तुमचं? मी राजेंद्र वाघमारे, माझी पंचायत समितीचे सदस्य. 1992 मी अपक्ष लढलो होतो, निवडून आलो खूप मतानं. माझा निवडणुकीचा खर्च होता फक्त 45 रुपये, एवढ्या कमी खर्चात निवडून आलो मी. किती साली, कोणत्या साली? 1992. नंतर माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली काँग्रेस आहे पार्टीकडून. मी एकटाच गावात काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे. माझा मुलगा 3 नंबर वार्डात एकटाच उभा आहे. तिथं 2 माणसं आहेत, पण ऐन टायमाला विरोधी पक्षाच्या पक्षातल्याच माणसांनी गद्दारी करून कुटीर गट तयार झाला. अनेक पक्षांचं नातं जोडलं गेलं आणि त्यांनी ऐनवेळेस फॉर्म काढून घेतल्यामुळे माझा मुलगा एक आणि सरपंचपदाचं एक असे 2 चरणांचा आम्ही प्रचार करत आहोत. तर इथं सांगायचे महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की आपला 5 आणि 6 नंबर वार्ड ही गायरान जमीन आहे. तिथं खूप ज्यावेळेस आपलं गाव वसलं त्यावेळेस गावची लोकसंख्या 4,500 होती, आता 18,000 आहे. त्या लोकाला राहायचा मूलभूत प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाकडून सातारा म्हणा, बारामती म्हणा, ह्या लोकांना इथं 30-35 रुपये राहते. तर हे सरपंच दडपशाही करून काढायचं नोटीस देतात चालू सरपंच. ह्याच्या अगोदर एक मॅडम होत्या सहानी म्हणून, एक मॅडम होती सरपंच मागासवर्गाची मातंग समाजाची, तिथे त्यांनी 31-35 गोळा करून गायब केले, सगळं मोडलं. 31-35 म्हणजे तुम्हाला प्लॉट देते शासनाला पैसे भरायचे म्हणून 31-31 रुपये ह्या मजुराचे गोळा केले, फरार झाले. पुन्हा गावचं जे मार्केट होतं, मजूर बोलतील का तसे काय आपल्या कॅमेरा पुढं? नाही बोलतील की, हजारो बोलतील काय ते. जायचं का तिकडं? जाऊ ना. दुसरी गोष्ट, शिराळूंचं मार्केट आहे. आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे, निजामकालीन 93 वर्षापूर्वी पोलिटिशन झालेलं आहे. कळंब तालुक्यात सगळ्यात मोठं गाव, कळंब तालुक्यात 3 पोलिटिशन, शिराडोन, कळंब आणि वाशी, आता वाशी तालुका आहे, त्या काळातलं पोलिटिशन आहे. ह्या गावची लोकसंख्या 16-17 हजार आहे. ह्या गावाचं मतदान 7,800 आहे. एकदा निवडून गेला ना, पुन्हा पंचायतकडून यायचं नाही, त्यांना एकट्यानेच कारभार करायचा, ही सुविधा आहे. तर आम्ही काय करणार की हे लोक निर्वासित झाले, त्यांचे घरं मोडणार आहेत, शासन दरबारी प्रयत्न करून आम्ही त्यांना जागा त्यांच्या कशा मालकीत देता येतील, हा पहिला आमचा मुद्दा प्रश्न आहे. जी ही जागा गेलेली आहे 82 ची, ती शासनाकडून गावठांमध्ये आणून त्याचं मार्केट कसं बसवतं, ही दुसरा मुद्दा आहे. सगळ्या बाबी प्रामुख्याने ही गावचा विकास, नाली, पाणी, ही तर चालणार आहे हो, प्रमुख मागण्या आमच्या ह्या महत्त्वाच्या आहेत. लोकांचं आधी पुनर्वसन करणं. इथं 2 वार्ड आहेत, जवळजवळ किती मताचे तो 26 मताचे वार्ड आहेत. ती लोक सगळे आदर होणार आहेत, तर त्यांना कायम कसा करता येईल हा आमचा पहिला प्रश्न, माझा वैयक्तिक मुद्दा. आता आपण शिराढोण गावामध्ये या महिला सरपंच पदाच्या उमेदवार आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सध्या तुमच्या गावामध्ये आता ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, तुम्ही महिला सरपंच पदासाठी अर्ज भरला आहे आणि तुम्ही आता महिलांना घेऊन सोबत कुठं काय प्रचार करताय? इथेच गावामध्ये आमचा प्रचार चालू आहे. नाव काय तुमचं? माझं नाव मीनाज मतीन बागवान. बरं, आता कसं आहे वातावरण? काय वातावरण? तर सध्या व्यवस्थितच दिसतंय, परंतु ज्या महिलांच्या समस्या आहेत, सांडपाण्याची व्यवस्था नाही किंवा टॉयलेटची व्यवस्था नाही आणि रस्ता पण पूर्णपणे कच्चा आहे. मागच्या वर्षी जे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले त्यांनी काही फारशा समस्या मिटवण्याचा किंवा प्रश्न सोडवण्याचा, महिलांचा प्रश्न सोडवण्याचा काही अंदाज त्यांचा दिसला नाही किंवा पूर्णपणे महिलांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. तर आत्ता ह्या मी सरपंच पदाला जी मी उभी आहे, तर महिलांचे पूर्णपणे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठीच आमचं जे ग्रामविकास पॅनल आहे, ही ग्रामविकास पॅनल फक्त आणि फक्त ग्रामीण भागासाठी, ह्या शिराढोण गावासाठी विकास घडवून आणण्यासाठी आम्ही हे पॅनल उभं केलेलं आहे. तरुण कसं सध्या आता तुम्ही महिलांना घेऊन फिरताय? आता वातावरण तर आम्हाला म्हणजे असं बहुमत मिळेल असं तर वातावरण आम्हाला दिसतंय, परंतु आता हे निवडणूक आहे आणि निवडणूकचं चिन्ह किंवा वातावरण कसं पलटेल हे आता प्रत्येक जनतेच्या किंवा प्रत्येकाच्या मनावरचं आहे. काय वाटतं मग विकासाबद्दल काय वाटतं गावच्या? आता समजा मी आता ही निवडणूक आहे, या निवडणूकमध्ये जर बहुमताने मी निवडून आले तर ह्या शिराढोण गावाचा विकास 100% होणार, म्हणजे होणारच. उमेदवार महिला आहेत काही, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात.
मावशी या की इकडे या इकडे या इकडे या कुठं फिरायला लागला काय नाव आहे तुमचं माझं नाव सुनीता शिवाजी गाडे उमेदवार आहेत का उमेदवार आहे मी कसं आहे वातावरण आता सगळंच व्यवस्थित वातावरण आहे ताई पुढे येणार जरा तुम्ही तिथं जास्त प्रमाण झालेलं आहे दारूचं ते तर आज पैसे घेऊन जातात हान मार करून पैसे घेऊन जातात पुन्हा दारू पितात पुन्हा त्रास करतात घरात पुन्हा त्रास करतात पैसे द्या म्हणून महिला आहे त्या ठिकाणी काय म्हणले मावशी या ना काय म्हणले कसं आहे वातावरण ठीक आहे वातावरण काय करता तुम्ही काय करता मी घरीच असते मी नाव काय तुमचं केशरबाई दादराव गाडे काय काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय वातावरण चांगलं वाटतंय आणि सरपंच पदाला उभा राहिल्यात ना त्या खूप चांगल्या आहेत शिक्षक म्हणजे शिकलेले आहेत की आम्हाला बी वाटतंय की सगळं चांगलं होईल त्या जर निवडून आल्या तर नाव काय तुमचं क्रांती दीपक गाडे आता या ठिकाणी काही आणखी नागरिक काही महिला आहेत सोबत आपल्या काय काय परिस्थिती कशी आहे सध्या इथं राजकीय परिस्थिती निवडणूक लागलेली आहे काय नाव तुमचं माझं नाव भाऊसाहेब श्रीरंगराव पाटील मी माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आजची परिस्थिती अशी आहे की आणि सर्वसामान्याचे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न गावातले घरकुल असतील शेतरस्ते असतील अनेक गावामध्ये जेवढे जेवढे रस्ते झालेत तेवढे बोगस झालेले आहेत चालतासुद्धा येत नाही लोकांच्या अनेक समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे शैक्षणिक प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे 50 वर्ष झालं इथं लाईट आलेली आहे 50 वर्षामध्ये रिपेरिंगसुद्धा नाही त्यांच्या क्षमतासुद्धा राहिली नाही इथं लाईटचे आणि त्या काळामध्ये 20 फुटाचा पोल होता 5 फूट गाडला जायचा 5 फूट 15 फूट राहायचा आता 5 फूट रोडवर आलेले एक वाहन गावामध्ये येत नाही अतिक्रमणचा विळखा ज्या झालेला आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे ह्याच्यासाठी आम्ही एक विकास आघाडी काढलेली महाविकास आघाडी काढलेली आहे आम्ही आमच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आय काँग्रेस आहे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आम्ही ह्या सर्वांना घेऊन जे महाराष्ट्र शासन चालमध्ये होती आपली आघाडी ती आघाडी आम्ही ग्रामपातळीवर सुद्धा चालवतो सध्याच्याला आमचे अनेक प्रश्न आहेत मागील सरपंचांनी त्या सगळ्या प्रश्नाला बगल दिलेले आहे हुकुमशहाप्रमाणे ते वागलेले आहेत कुणाचंही काम केलेलं नाही सर्वसामान्याला बोलायचा अधिकार ठेवला नाही अगर कुणाला प्रमाणपत्र द्यायचं झालं किंवा एखादा ठराव जर आम्ही मागितला तर ठरावसुद्धा आम्हाला कुठल्याच पद्धतीचा दिला नाही त्यांना वाटत होतं काय की त्या ठराव जर दिला तर GST लागते म्हणून अशा एवढ्या खालच्या थरावर हे आजचे सरपंच वागलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आज हे विकास पॅनल उभा केलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद भरपूर आम्हाला मिळत आहे फार चांगल्या पद्धतीनं आमचं नियोजन चालू आहे सर्व जाती जमातीला सर्वच जमातीला आम्ही घेऊन एकत्र आलेलो आहोत चालू आहे आमचं किती पॅनल आहेत या गावामध्ये 3 पॅनल आहेत कोणते ते भाजपचे 2 आहेत आणि आमचा विकास आघाडीचा आहे महाविकास आघाडीचा असे 3 पॅनल आहेत आम्ही सर्व जाती धर्मांना ते जातीच्या नावानं वागत आहेत आम्हाला जातीचा नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सर्व जातींना आम्ही घेऊन चालणार आहेत काय कसं आहे वातावरण तर सध्या बरं आहे पण जी मागील जी सरपंच आलते त्यांनी काय केलंय जी घरकुलाची यादी आलेली होती तशी दडवून ठुळी देणाऱ्याला दिले गरीबाला कुणाला नाही दिलं तर ती आता आम्हाला आमचा सरपंच निवडून आणायचा आम्हाला जातीभेद करायचा नाही जी भी भाषा करत होते ती कशाच्या धमकीवर करत होते ती कशावर करत होते ती आम्हाला समज माहिती आहे आता जी हे ह्यांना आम्ही निवडून कशासाठी दिले आमच्या नाल्याची अडचण रस्त्याची अडचण कचऱ्याची अडचण प्रत्येक अडचणीसाठी आम्ही त्यांना निवडून दिलं घेतल्या कबाल्यासाठी जागा नावा करून देत आहोत जागा नावा करून दिले 3000-3000 रुपये खाऊन बसले आणि आता काय म्हणाले की नोटिसा पाठवायला आलेत की आता घर उठवा आतापर्यंत मातीचे घर होते तर कुणी उठवा आला नाही आता घर बांधले तर आता काय म्हणतात की नोटिसा द्यायला घर उठवायला कोणाला ही देत नाहीत आटा देत नाहीत कधी काही सही देत नाहीत कधी कधी सरपंच नसतंय तर कधी उपसरपंच नसतं कधी काय नसतंय असं असतंय ग्रामपंचायत कधी ग्रामसेवक नसतंय थोडा गरीबाची अडचणी आहेत
म्हणून आम्ही गरीब महिला उभा केली, आम्ही ह्यांना मदत करायला. आमच्या नाल्याची व्यवस्था नाही, आमच्या ना पावसाळ्यामध्ये टोपल्यांचे आळ्या गेले आमच्या लेकराच्या टाटानी, कुणी बघायचं द्या आलं नाही, कुणी नाही तीनदा बोलाय नाही, बोलिला समजायला बोलिला कुणी सध्या आलं नाही. पुन्हा ती कोणती नि मागसवर्गीचं ती दीपक पुन्हा त्याला बोलून घेतलं, समजा आळ्या आमच्या घरात चालत होते पण कुणी सध्या नाली उपसली नाही का नाही. नुसतेच म्हणले की तुम्हाला काढून देऊ ही करू, काय सध्या व्यवस्था केलेली नाही त्यांनी. रस्ते नाही आमचे घरी, जाऊन बघा गल्ली मध्ये खेड्या पाड्याला किती सिमेंट रोड आहे. रस्ते नाही आमच्या घरी, एक तरी काम करून दाखवा पाहिजे होतं ह्यानी. याला ना काय का अजून सभामध्ये बोलायला, लय बोलायला येते समोर येऊन बोलावं. आम्ही तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हे शिराडून गाव आहे, या गावामध्ये ग्रामपंचायतचा आखाडा पेटलेला आहे, रणधुमाळी सुरू झालेली आहे. मी या गावात आता तुम्हाला येऊन ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला आहे. या गावामध्ये पॅनल किती आहेत ते आपण या गावामध्ये प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, पॅनल प्रमुखाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. सरपंच पदाची महिला उमेदवार होती, त्या महिला उमेदवारीसुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मात्र तुम्ही आचारसंहितेचं कुठल्याही प्रकारे उल्लंघन करायचं नाही. प्रशासनानं आचारसंहितेच्या नियमाचं जे अटी आहेत त्या सर्वांनी पालन करायचं आहे, आणि संविधानानं दिलेल्या मतदानाचा हक्क तुम्ही सर्वांनी बजावायचा आहे, असं मी टुडे समाचार न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो. आणि जर ग्रामीण भागातील असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळवू शकता. आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद.